Welcome student to the next lecture of matrix algebra. In the last lecture we have seen some examples and theorems of the chapter, and now we are going to see some theorems and examples on this chapter. So theorem number 5 is, if A is a non-singular matrix, that means determinant of A is what? Non-zero. Then we have to show that A transpose inverse is equals to A inverse transpose. म्हणजे काय? A transpose-चा inverse काय आहे हे शो करायचे. खूपच इजी आहे. आपल्याला माहिती आहे जर A-चा inverse A inverse असेल तर याचा अर्थ काय होतो? A into A inverse is equals to identity is equals to A inverse into A. असा होतो ना, सेम वे. जर ए चा इनवर्स ए इनवर्स आहे तर सॉरी असं. वेलकम स्टुडंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ मॅट्रिक्स अल्जेब्रा. इन द लास्ट लेक्चर वी हॅव सीन सम एक्झाम्पल्स अँड थेरम्स ऑफ दिस चॅप्टर. सो इन दिस लेक्चर वी आर ऑल्सो गोइंग टू सी theorems and examples. Okay, so let's start with the theorem number 5. What they have asked, if A is a non-singular matrix, means A is a determinant ka asnar hai non-zero, then A transpose inverse is equals to A inverse transpose. Okay, that is what we have to show. सो म्हणजेच काय शो करायचंय? ए ट्रान्सपोजचा इन्वर्स कोण आहे? हा आहे. म्हणजे ए ट्रान्सपोजचा इन्वर्स कोणता मॅट्रिक्स आहे? ए इन्वर्स ट्रान्सपोज आहे हे शो करायचं आपल्याला. सो ॲज ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, ए काय आपल्याकडे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो. आणि आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज पण काय असणार आहे? नॉन झिरो असणार आहे, सिन्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर ए चा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे, ए ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे, तर ए ट्रान्सपोजचा इन्वर्स काय होईल? मग एक्झिस्ट होईल. म्हणजे काय होईल? ए ट्रान्सपोजचा इन्वर्स काय होईल? त्या केसमध्ये एक्झिस्ट होईल, बिकॉज डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इज नॉन झिरो. Now we have identity like this, A into A inverse is equals to identity is equals to A inverse into identity. Doga bajuncha kay ghyaycha? Transpose. Taking transpose of both sides. Taking transpose of all sides. So we get here A into A, A transpose is equals to identity is equals to A inverse into A. So after taking transpose of all sides, we get what? Just apply transpose to all sides. So we get what? Identities are transpose ka asto, identities matrix asto. Okay, then aplyala maithi aahe transpose reversal law for the transpose of a product ka asto, though ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज असा असतो ना. सेम वे याचा ट्रान्सपोज कसा येईल? मग ए इंटू ए इनवर्स ट्रान्सपोज इज इक्वल्स टू आधी याचा ट्रान्सपोज ए इनवर्सचा ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स. देन वी नो दॅट ट्रान्सपोज ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अगेन ए आयडेंटिटी मॅट्रिक्स. नाव सेम वे वी गेट हिअर ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स ट्रान्सपोज. From this, what we have? A transpose into A inverse transpose. From this, A transpose into A inverse transpose is equals to what? Identity. म्हणजे काय आले? याचा इनवर्स कोणता मॅट्रिक्स आहे? मग हा मॅट्रिक्स आहे, म्हणून कसं लिहू शकतो? This implies A transpose inverse is equals to what? ह्या सगळ्या आयडेंटिटीवर कसं लिहू शकतो?
ए ट्रांसपोज इनटू ए इनवर्स ट्रांसपोज इज इक्वल्स टू आयडेंटिटी, म्हणजे एचा इनवर्स कोणता मॅट्रिक्स झालाय, मग हा मॅट्रिक्स. म्हणून ए ट्रान्सपोज इनवर्स इज इक्वल्स टू ए इनवर्स ट्रान्सपोज, दॅट इज वॉट वी हॅव टू शो. नाऊ नेक्स्ट थेरम इज थेरम नंबर 6. आपल्याला ह्या चार एक्सप्रेशन प्रूव्ह करायचे. व्हॉट वी हॅव गिवन, इफ ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन अँड के बी ए नॉन झिरो स्केलर. के काय असणार आहे, नॉन झिरो स्केलर, म्हणजे कोणता एक रिअल नंबर असेल अदर दॅन झिरो. इफ के इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. मग पहिली आयडेंटिटी शो करायची आपल्याला, के ए इनवर्स इज इक्वल्स टू 1/k इंटू ए इनवर्स. सेकंड इज डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू 1/ डिटर्मिनंट ऑफ ए. पुन्हा एकदा सांगतो, डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स हा कशाचे इक्वल्स टू असतो, 1/ डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे तुम्हाला ए इनवर्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असेल आणि ए चा डिटर्मिनंट माहीत असेल, तर तुम्ही डायरेक्टली 1/ डिटर्मिनंट ऑफ ए घेतल्यानंतर तुम्हाला कसला डिटर्मिनंट भेटणार आहे, ए इनवर्सचा. थर्ड एक्सप्रेशन इज ऍडजॉईंट ऑफ ए, म्हणजे ए चा ऍडजॉईंट घेतलाय त्याचा पुन्हा एकदा ऍडजॉईंट, तो कशा बरोबर असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस टू इंटू ए. ओके, ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस टू इंटू ए. अँड लास्ट वन इज व्हॉट, ऍडजॉईंट ऑफ के ए इज इक्वल टू के रेस टू एन मायनस वन इंटू ऍडजॉईंट ऑफ ए, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. दॅट फॉर एक्सप्रेशन्स वी हॅव टू प्रूव. सो लेट स्टार्ट विथ दी फर्स्ट. खूपच इझी आहे, याचा इनवर्स जर हा असेल तरी याचा आणि याचा प्रॉडक्ट काय भेटला पाहिजे आपल्याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स. इतकंच लक्षात ठेव, के चा इनवर्स कोण आहे, 1/k इंटू ए इनवर्स. जर याचा इनवर्स हा असेल तर या दोघांचा प्रॉडक्ट काय असेल, जस्ट आयडेंटिटी, फक्त एवढंच प्रूव्ह करायचंय. लेट ए बी ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन अँड के बी ए नॉन झिरो स्केलर, देन ए इनवर्स विल एक्झिस्ट. मग काय होईल, ए काय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन आहे आणि के काय आपला नॉन झिरो स्केलर आहे. ए नॉन सिंग्युलर आहे म्हणून ए इनवर्स काय होईल, एक्झिस्ट होईल. सो लेट स्टार्ट विथ दी फर्स्ट प्रूफ. वी हॅव ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू ए. ओके, नाऊ आपल्याला माहिती आहे की के चा इनवर्स जर 1/k इंटू ए इनवर्स असणार आहे तर या दोघांचा प्रॉडक्ट काय असेल, आयडेंटिटी. सो व्हेरीफाय करू आपण, के ए इंटू 1/k इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू व्हॉट, के आणि 1/k एकत्र घ्या, ए इंटू ए इनवर्स एकत्र घ्या. ओके, के गेट्स कॅन्सल, जस्ट रिमेन इज 1 आणि ए इंटू ए इनवर्स इज जस्ट आयडेंटिटी. सो वी गेट आयडेंटिटी. नाऊ व्हॉट, सिमिलरली आपण ए इंटू ए इनवर्स घेतो ना, आता काय घ्यायचं, ए इनवर्स इंटू ए. सो 1/k ए इनवर्स इंटू के इज इक्वल्स टू व्हॉट, 1/k इंटू के, हियर ए इनवर्स इंटू ए. सो के गेट्स कॅन्सल, हियर वी गेट ए इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. हेन्स दोघांवरनं काय म्हणू शकतो, मग याचा याचा प्रॉडक्ट, एकमेकांचा प्रॉडक्ट जर आयडेंटिटी येतो, हेन्स के ए इनवर्स इज इक्वल्स टू व्हॉट, 1/k इंटू A inverse. Now second, what we have to show in second proof, we have to show A inverse cha determinant ka asto, 1/ determinant of A. Khupas easy hai, baga aaple kade ka hai, identity A into A inverse is equals to identity. Now take determinant of both sides. So what, A determinant of A into A inverse is equals to identity. Now we can separate determinant. So we get here determinant of A into determinant of A inverse is equals to identity cha determinant kiti asto, 1. We know that identity matrix is a triangular one and
its determinant is the product of diagonal elements. So diagonal la sagle 1 1 1 astat, tyancha product pan ka asel 1 asel. Now we have to show like this. So here just keep determinant of A inverse and send this determinant of A to the denominator. So we get what? 1 upon determinant of A. That is what we have to show. Simple होतं, A into A inverse is equals to identity घेतल्यानंतर determinant घेतला दोघ बाजूंचा. Determinant of identity matrix is always 1 आणि इथे determinant काय झालेला separate झालेला आणि determinant of A काय आपण denominator ला पाठवलेला म्हणून जे शो करायचं होते भेटलेले. Now next is what we have to show. Adjoint of A is equals to determinant of A raised to n minus 2 into A. हे शो करायचं आहे. ठीक आहे, मग त्याचा प्रूफ बघू. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं A इंटू ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ A इंटू A. हा थेरम बघितलेला आहे आपण. ओके, नाउ ऍडजॉइंट ऑफ A इकडे ठेवल्यानंतर A इकडे पाठवू आपण. ठीक आहे, 1 अपॉन A इंटू डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी ऍज इट इज. नाउ व्हॉट? Adjoint of A is equals to 1 upon A, वरती जाताना काय होईल? A inverse. Okay, A inverse into determinant of A into identity. Now what? Adjoint of A is equals to determinant of A as it is. A inverse into identity काय होईल? कारण की हा पण मॅट्रिक्स आहे. आणि ए आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टीप्लाय केल्यानंतर तोच मॅट्रिक्स भेटतो, म्हणून काय भेटेल आपल्याला? ए इनवर्स. आणि हा काय एक नंबर आहे ना आपल्याकडे, सो नंबर वी राईट इट ऍज इट इज. या एक्सप्रेशन काय भेटलं? मी हे एक्सप्रेशन ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू बी. याला काय मानून घेतलंय आपण? बी मानून घेतलंय. कशाला? ऍडजॉइंट डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स ला काय, या क्वांटिटीला काय म्हणून घेतलंय आपण? बी. नाउ सिन्स ए इज नॉन सिंग्युलर, ए काय आपल्याकडे नॉन सिंग्युलर आहे, दिस इम्प्लाइज जर ए नॉन सिंग्युलर तर ऍडजॉइंट ऑफ ए पण काय असणार आहे? नॉन सिंग्युलर असणार आहे. म्हणजे क्वांटिटी ए पण काय असणार आहे? नॉन सिंग्युलर असणार आहे. म्हणून बी पण काय असणार आहे? आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए नॉन सिंग्युलर आहे म्हणून ऍडजॉइंट ऑफ ए काय? नॉन सिंग्युलर. आणि हे काय इक्वल टू आहे ना, म्हणजे हा नॉन सिंग्युलर असेल तर हा पण काय असणार आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. दिस इम्प्लाइज बी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बी जर नॉन सिंग्युलर आहे तर बीचा इनवर्स काय होईल? मग एक्झिस्ट होईल. ओके, फ्रॉम दिस ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. म्हणून ऍडजॉइंट ऑफ बी ला कसं लिहू शकतो? ह्याच वेने ऍडजॉइंट ऑफ बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ बी इंटू बी इनवर्स. सो वी राईट लाईक दिस. आणि आपल्याकडे बीची व्हॅल्यू आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स, ती डायरेक्टली काय केली आपण? पुट केली. बीची व्हॅल्यू काय? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. आणि बी इनवर्स काय? डिटर्मिनंट बी इनवर्स मध्ये बीची व्हॅल्यू पुट केली डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. आणि वी टेक इनवर्स ऍज इट इज. नाउ व्हॉट? ज्यावेळी डिटर्मिनंट ऑफ ए हा डिटर्मिनंटच्या बाहेर येईल त्यावेळी काय होईल? त्याची पॉवर एन. एन काय असतो? आपली मॅट्रिक्सची ऑर्डर असते ना, म्हणजे तितक्या टाइम्स डिटर्मिनंट ऑफ ए ची काय होईल? पॉवर होईल. सो वी गेट हिअर डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन. आणि ए इनवर्सचा काय होईल? डिटर्मिनंट. नाउ व्हॉट? रिव्हर्सल लॉ ऑफ ट्रान्सपोज ऑफ ए प्रॉडक्ट ऑफ मॅट्रिक्स. सो रिव्हर्सल लॉ ने काय होईल? ए इनवर्स ऑफ इनवर्स इंटू डिटर्मिनंट ऑफ ए चा पॉवर मायनस वन. सो व्हॉट? डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन. आणि डिटर्मिनंट ऑफ ए रेस ए इनवर्स बद्दल काय लिहू शकतो आपण? आताच लिहिले ना डिटर्मिनंट ऑफ, आताच फाइंड आउट केलेलं आपण. डिटर्मिनंट ऑफ ए रेस ए इनवर्स इज इक्वल्स टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. सो वी राईट इन द प्लेस ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. आणि डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स कसा लिहू शकतो आपण? वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. हा न्युमरेटरला आहे तर त्याची पॉवर खाली काय असेल? वन असेल. आणि खाली येताना काय तो वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. आणि ए इनवर्स ऑफ इनवर्स आताच लास्ट लेक्चरलाच फाइंड आउट केलेला, तो काय असतो आपला? जस्ट ए.
डिटर्मिनेंट ऑफ ए इंटू डिटर्मिनेंट ऑफ ए का होऊन जाईल डिटर्मिनेंट ऑफ ए स्क्वेअर. आणि वरती जाताना काय येईल, इथे पॉवर टू येतो, वरती जाताना काय येईल मायनस टू. सो व्हॉट, सो वी गेट हिअर दिस इज ऍडजॉइंट ऑफ बी, ऍडजॉइंट ऑफ बी डिटर्मिनेंट ऑफ ए रेस टू एन, वरती जाताना ए स्क्वेअर डिटर्मिनेंट ऑफ ए स्क्वेअर काय होईल मायनस पॉवर होईल ना, म्हणजेच काय होऊन जाईल एन मायनस टू इंटू ए. नाऊ सीन्स बी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए, बी इज इक्वल्स टू काय आपल्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याला शो काय करायचं आहे बघा, ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस टू इंटू ए. आता काय भेटलेलं आहे आपल्याला, ऍडजॉइंट ऑफ बी इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस टू इंटू ए. बट बी बद्दल काय पुट करू शकतो आपलं, इथे बघा ऍडजॉइंट ऑफ ए शो करायचं ना, आणि बी बद्दल काय घेतलंय आपण, बी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए. सो डायरेक्टली इथे पुट करा बीच्या ठिकाणी ऍडजॉइंट ऑफ ए, हेन्स ऍडजॉइंट ऑफ बीच्या ठिकाणी काय पुट केलं आपण, ऍडजॉइंट ऑफ ए. सो दिस इज ऍज इट इज अँड राईट साईड इज ऍज इट इज. सो डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस टू इंटू ए. नाऊ लास्ट वन इज व्हॉट, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, लास्ट ऍडजॉइंट ऑफ के ए इज इक्वल्स टू के रेस टू एन मायनस वन इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. दिस इज व्हॉट वी हॅव टू शो. सो लेट स्टार्ट विथ द प्रूफ. फ्रॉम वी नो दॅट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ओके, so we can write from this as what, kasa lihu shakto, adjoint of a is equals to determinant of a into this a jar ikade gela tar determinant of 1 upon sorry I upon a hun jale ani varti jatana ka hoil a inverse. So from this same way apan adjoint of a la kasa lihu shakto, adjoint of के ए ला कसं लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ के ए इंटू के ए इनवर्स. ओके, सो वी कॅन राईट लाईक दिस. आणि के जर डिटर्मिनंटच्या बाहेर आल्यानंतर काय, तो एक स्केलर क्वांटिटी आहे. सो के रेस टू एन होऊन जाईल डिटर्मिनंट ऑफ ए ऍज इट इज. नाऊ बाय रिव्हर्सल लॉ ऑफ द इनवर्स, बाय द रिव्हर्सल लॉ ऑफ द इनवर्स ऑफ प्रॉडक्ट, so we can write this is as it is, this as a inverse into k inverse, or maybe we can write like this, just k inverse into a inverse. Now k raised to n, k inverse kasa lita il mag 1 upon k, so k inverse is 1 upon k, determinant of a as it is, a inverse as it is. Now what, 1 अपॉन के, के जर वरती जाताना त्याची पॉवर काय होईल मायनस वन. सो के रेस टू एन मायनस वन इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. आणि याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स बद्दल काय लिहू शकतो आपण, ऍडजॉइंट ऑफ ए. सो के रेस टू एन मायनस वन इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. K inverse k raised to n minus 1 into adjoint of A, hence adjoint of K A is equals to what, K raised to n minus 1 into adjoint of A. ठीक आहे, आले लक्षात. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहोत, खूपच इझी एक्झाम्पल आहेत. वी हॅव गिवन लेट A इज इक्वल्स टू दिस मॅट्रिक्स इज A. Now we have to verify that. हा थेरम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ए साठी तो काय करायचा आहे, फक्त व्हेरीफाय करायचा आहे, म्हणजे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए, हे शो करायचं आपल्याला.
सेकंड काय शो करायचं आहे आपल्याला, फाइंड करायचं आहे ए इनवर्स. हे तुम्ही इजीली सॉल्व करू शकता कारण की ए आपल्याला गिवन आहे. ऍडजॉइंट ऑफ ए तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, एचा डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे, ऍडजॉइंट ऑफ ए माहिती आहे, ए माहिती आहे. आणि डिटर्मिनंट ऑफ ए माहिती असेल आणि ऍडजॉइंट ऑफ ए माहिती असेल तर ए इनवर्स तुम्ही काय करू शकतात, इझिली कॅल्क्युलेट करू शकतात. सो लेट स्टार्ट विथ दिस सोल्युशन. फर्स्ट वी विल फाइंड इट्स डिटर्मिनंट. याचा काय करू आपण, डिटर्मिनंट फाइंड आउट करू तरच इथे लागणार आहे ना तो आपल्याला. सो व्हॉट इट्स डिटर्मिनंट इज, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 4 7 2 0 0 1 2. सो 1 आउटसाइड द ब्रॅकेट आणि नंतर काय, हा कॉलम हा रो डिलीट केल्यानंतर याचा क्रॉस प्रोडक्ट 2 × 2 − 0 × 1. त्यानंतर प्लस साईन होते इथे, इथे काय येईल मग मायनस साईन, हा 2 ॲज इट इज. नंतर काय, हा कॉलम हा रो गेल्यानंतर 7 × 2 − 0 × 0. देन प्लस मायनस प्लस, दिस इज 4. सो हा कॉलम हा रो डिलीट केल्यानंतर 7 × 1 − 0 × 2. सो वी गेट हिअर दिस इज ॲज 4. सो डिटर्मिनंट ऑफ ए किती भेटला आपल्याला, 4. नाव मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज, आपल्याला काय लागणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट केलेलं आहे. आता काय लागतोय, आयडेंटिटी असतोच, ऍडजॉइंट ऑफ ए लागणार आहे ना. सो त्यासाठी आपण काय फाइंड आउट करतो, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स आणि नंतर काय घेतो, त्याचा ट्रान्सपोज घेतो. सो मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज व्हॉट, एम इज इक्वल्स टू दिस, वी कॅन राईट, वी राईट दिस इज लाईक दिस. सो A11 आपण कॅल्क्युलेट केलेले माहिती आहे की −1 raised to i + j × −M11 आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, नंतर याचा काय घेतो आपण, ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी याचा काय घेतो आपण, जस्ट ट्रान्सपोज. हेन्स एम, दिस इज एम अँड एम ट्रान्सपोज इज इक्वल्स टू व्हॉट, 4 − 14 = 7. रोचे काय करतो आपण, कॉलम करतो. नाव आपल्याला शो काय करायचं आहे, आपण ऍडजॉइंट ऑफ ए कॅल्क्युलेट केलेला आहे, डिटर्मिनंट ऑफ ए कॅल्क्युलेट केलेला आहे. सो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तो काय शो करायचा आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी आणि नंतर काय कन्सिडर करायचं, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए आणि तो काय शो करायचा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. सो ही इक्वेलिटी आपली होल्ड होईल. सो लेट स्टार्ट विथ इट. सो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, दिस इज ए, दिस इज ऍडजॉइंट ऑफ ए. सो प्रॉडक्ट कसा घेतो, 1 × 4, त्यानंतर 2 × −14 − 28, 4 × 7 = 28. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री काय येईल, इथे येईल. ओके, करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टीप्लाय करायचे आणि ऍड करत चालायचे. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम, 1 × 0 = 0, 2 × 2 = 4, 4 × −1 − 4. नाव फर्स्ट रो थर्ड कॉलम, ती एंट्री कुठे येईल, इथे येईल. 1 × −8 − 8, 2 × 28 = 56, 4 × −12 − 48. देन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथे आला, फर्स्ट रो सेकंड कॉलम इथे आला, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमची मल्टिप्लिकेशन घेऊन ऍडिशन इथे लिहिली. ओके, नाव सेकंड रो फर्स्ट कॉलम, 7 × 4 = 28, 2 × −14 − 28, 0 × 7 = 0. सेम वे सेकंड रो सेकंड कॉलम कुठे येईल, इथे येईल. 7 × 0 = 0, 2 × 2 = 4, 0 × −1 = 0. लाईक दिस वी कॅन सॉल्व दिस. अँड दिस इज व्हॉट, 4 − 28 + 28 = 0. सो रिमेनिंग इज जस्ट 4 − 4 = 0. इथे किती झालं, −8 आणि −48 किती झाले, −56, +56 − 56. सो दिस इज 0, दिस इज 28 − 28 = 0, दिस इज जस्ट ए 4. सो वी गेट लाईक दिस. आणि 4 काय आउट कॉमन काढू आपण, 4 जो कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय होईल, 1 × 0 1 0 0 0 1 0 0 0 1, दिस इज अवर आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो वी राईट लाईक दिस, 4 × आयडेंटिटी. अँड व्हॉट इज 4, 4 इज अवर डिटर्मिनंट. सो वी गेट व्हॉट, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू, वी कन्सिडर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए अँड वी गेट
determinant of A into identity. Determinant of A into identity. Now next we will consider what? Adjoint of A into A. So just consider it. Adjoint of A into A is what? This is adjoint of A. This is A. So after taking product we get like this. So taking 4 outside the matrix. So we get just here 4 in bracket 1. In matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. So this is nothing but 4 into identity. So from 1 and 2 we get A into adjoint of A is equals to adjoint of A into A is equals to this is determinant of A into this is identity. So like this we have proved the first part. Now we have to just find out A inverse. Now what is the formula for A inverse? A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. So 1 upon determinant of A, what is the value of determinant of A? That is 4. So 1 upon 4, and we have already calculated adjoint of A. So just write adjoint of A. So this is what our A inverse. Asha paddhatine ye problems tumhala exam la vicharle jatilach. So vyavasthit practice kara. काय डाउट्स असतील तर मला तुम्ही केव्हाही कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.